आपल्या देशातील प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात राष्ट्रीय प्रतिज्ञा असते. आज देखील कित्येक जणांच्या ती तोंडपाठ असेल. मात्र आजवर तुम्ही कधी विचार केलाय का, ही प्रतिज्ञा कोणी लिहिली आणि कधी लिहिली, ती केव्हापासून देशभरातील पाठ्यपुस्तकामध्ये आली याबद्दल आजपर्यंत कोणालाच माहिती नाही. याचबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही प्रतिज्ञा मूळचे आंध्र प्रदेश येथील पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिली असून त्यांचा जन्म नालगोंडा जिल्ह्यात अन्नेपर्ती या गावात 10 जून 1916 रोजी झाला. ते आंध्र प्रदेशचे सुप्रसिद्ध साहित्यकार होते. त्यांचं शिक्षण मातृभाषा तेलुगू सोबतच संस्कृत, इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंत झालं होतं. त्याचबरोबर त्यांना नॅचरोपॅथीचे तज्ज्ञ म्हणूनही ओळखलं जायचं. त्यांची काला भरवाहू नावाची तेलुगू कादंबरी विशेष गाजली. मुळात राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले, स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेले कवी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून ही प्रतिज्ञा 1962 लिहिली. त्यांच्या शिक्षण खात्यातील एका मित्राला ही कल्पना खूपच आवडली. त्याने आंध्र प्रदेशचे तत्कालीन शिक्षण मंत्री PVG राजू यांना ही प्रतिज्ञा दाखवली. शिक्षण मंत्र्यांनाही ती आवडली आणि त्यांनी ती शाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला. पुढे तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री MC छागला यांच्या अध्यक्षतेखाली बेंगलोर इथं 12 ऑक्टोबर 1964 रोजी झालेल्या बैठकीत या प्रतिज्ञेला देश पातळीवर स्वीकारण्याचा निर्णय घेतला गेला. 26 जानेवारी 1965 पासून ही प्रतिज्ञा संपूर्ण देशात लागू करण्यात आली. पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा 1962 प्रथम तेलुगू भाषेत लिहिली होती. 26 जानेवारी 2012 या प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव सुब्बारावांच्या मित्र परिवाराने साजरा केला. तेव्हा टाइम्स ऑफ इंडिया आणि दैनिक हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रात त्याविषयीची छोटीशी बातमी प्रकाशित झाली. या बातमीमुळेच बऱ्याच लोकांना या प्रतिज्ञेच्या खऱ्या लेखकाबद्दल माहिती झाले. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.